हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त करते, मस्त असाल, छान असाल, उत्तम असाल आणि निरोगी असाल. आज संडे आहे, आज अगदी सगळं आरामात आरामात चाललेलं असेल. आज सर्व सख्यानो, तुमचं काय बेत आहे मला सांगा. व्हेज आहे, नॉनव्हेज आहे? आणि मस्त एन्जॉय करा आजचा दिवस. बाहेर जा फिरायला, काही नवीन नवीन डिश करून बघा आणि स्वतःसाठी वेळ काढा. काल नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला गेली. आमच्या इथे विरारला तर भयंकर कडाक्याची थंडी आहे आणि त्या थंडीत वॉकला जाणं म्हणजे वाह, काय किती छान फिलिंग येतं. सूर्य जस्ट उगवलेला आहे आणि बघा पक्ष्यांचा थवा कसा छान चालला आहे. म्हणून मी त्यांना असं मस्त त्यांचा व्हिडिओ काढला, कॅमेरामध्ये कैद केलं. सगळ्या बाजूला अशी मस्त हिरवळ आहे. सकाळचं सहसा तिथे त्या रस्त्यावर कोणी नसतं आणि अशा जागी चालायला मला फार आवडतं. रोज मी सकाळची जेट्टीवर जाते. तिथे जात असताना मला आजूबाजूला कमळं दिसतात, त्याचबरोबर आज हा मला बगळा दिसला. अप्रतिम असं हे सौंदर्य होतं. बघा तो बगळा किती शांत उभा आहे आणि त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं आहे. आहा हा, काय ते म्हणजे दिसणंच किती ते छान होतं. म्हणून मी मस्त त्याचं व्हिडिओ काढलं आहे. नंतर घरी आली आणि मस्त गरमागरम कॉफीचा स्वाद घेतला. आज ग्रीन टीला सुट्टी दिली. या जेवायला मटकीचा राईस, त्याच्यावर साजूक तूप घातलं आहे, पापड आहे उडदाचा, कांद्याची दही घातलेली कोशिंबीर. एकदम पौष्टिक आणि साधा मेनू या जेवायला. काल सॅटर्डे असल्याकारणाने माझ्या मैत्रिणीला सुट्टी होती, म्हणून मी इशला तिच्याकडे गेली. आम्ही अधूनमधून एकमेकींकडे घेत जात असतो. काल तिने पाणीपुरीचा बेत केला होता, त्याच्यासाठी मला खास आमंत्रण होतं. मी वेस्टवरून तिच्या घरी गेले, मस्त आम्ही पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी कल्पनाने अतिशय छान केली होती, टेस्टी. चटणी तर अशी यम्मी झालेली होती, भरपूर, अगदी बोलतात ना मन भरेल, पोट भरलं पण मन भरलं नव्हतं, अशातला तो प्रकार काल माझा झाला होता. बऱ्याच दिवसांनी अशी घरगुती पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर मग मी यायला निघाली. पण निघता निघता तिच्या भाच्याने छान एक मस्त आईस्क्रीम आणलं. ते आईस्क्रीम मी खाल्लं आणि नियर अबाउट 12 वाजता मी घरी आली. तुम्ही जाता की नाही असं कधी मैत्रिणींबरोबर, मैत्रिणींच्या घरी? असं काय आहे ना, अधूनमधून मैत्रिणींकडे येत जात राहायला पाहिजे, त्याच्यामुळे आपलं मन खरोखर प्रसन्न होतं. आशा करते माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला जर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आपण लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओसहित. बाय बाय, काळजी घ्या.